अकोले तालुक्यातील निळवंडे जलाशयातील गाळ काढून त्याची पोयटा माती विस्थापित धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिल्यास निळवंडे जलाशयाची क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांच्या खडकाळ शेतजमिनीला माती मिळून त्यांच्या शेतीचं उत्पादन चांगले येऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल असं मत निळवंडे धरणग्रस्त शेतकऱ्यांचे नेते आणि मार्गदर्शक विठ्ठल आभाळे गुरुजी यांनी व्यक्त केलंय. धरणग्रस्त शेतकऱ्यांचं पुनर्वसन माजी मंत्री मधुकर पिचड आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं असून धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी काही खडकाळ आहेत तर निळवंडे जलाशयात मोठ्या प्रमाणात गाळ असून ती पोयटा माती शेतकऱ्यांच्या शेतात टाकली तर सुपीक जमीन तयार होऊन त्यांच्या जमिनीवर चांगलं पीक उभे राहील तर निळवंडे जलसाठ्यामध्ये किमान 1 ते 2 टीएमसी पाण्याची वाढ होईल त्यातून दुष्काळी भागाला कालव्याद्वारे पाणी अधिक देता येईल याचा विचार सरकार जलसंपदा विभागानं करून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी विठ्ठल आभळे गुरुजी यांनी केली आहे. या धरणामध्ये जी जमीन गेलेली आहे आणि या गेलेल्या जमिनीमध्ये इथं पोयटाड इतकी माती आहे की साधारणतः 35 ते 40 फूट खोलीमध्ये पोयटाड माती आहे. मध्ये एक कलेक्टर आले होते त्या कलेक्टरांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं ही सकस माती जर निकस जमिनीवर परिसरात जर पसरवली तर ही निकस जमीन पिकाऊ तयार होईल आणि इथं चांगल्या तऱ्हेचं उत्पन्न निर्माण होईल आणि पाण्याचा जो आज कॅपॅसिटी आहे 8.5 TMC तर किमान कमीत कमी 2 TMC पाण्याचा साठा वाढण्याची शक्यता आहे हे नाकारता येणार नाही. तेव्हा या धरणामधली माती विकासासाठी या धरणातली माती काढून परिसरामध्ये ज्या शेतकऱ्यांना निकट जमीन आहे त्यांना मिळावी आणि त्यांना टाकण्यात यावी त्यांना देण्यात यावी आणि या मातीचा उपयोग होऊन पाण्याचाही हे वाढेल स्टोर वाढेल बरोबर. कारण आज क्षमता जी आहे ही 8 TMC 8.5 TMC जरी असली तर 10.5 TMC हे धरण होईल आणि या पाण्याचा उपयोग या ज्या परिसरातल्या ज्या लाभधारकांना होईल हे निश्चित 100% सत्य आहे. पण शासनाचं हे कर्तव्य केलं पाहिजे अशी मी या प्रसंगाला विनंती करतो. बरोबर पिचड साहेबांनी धरणाकरता निळवंडे धरणाकरताच नव्हे तर महाराष्ट्रातील धरणाच्या दृष्टीने त्यांनी प्रथमतः कायद्याची दुरुस्ती केली. थोपटे समिती निर्माण केली होती थोपटे समितीमध्ये ते एक सदस्य होते त्यामुळे कुटुंबाची व्याख्या बदलणं कायद्यात चांगल्या तऱ्हेचे प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी काही कायद्यात बदल प्रथमतः केला नंतर निळवंडे धरणाकरता विशेष लक्ष देऊन निळवंड्यात बुडणाऱ्या गावांच्या लोकसंख्येचा विचार करून यांचं पुनर्वसन कसं करता येईल आणि जास्तीत जास्त पुनर्वसन चांगलं कसं होईल आदर्श पुनर्वसन करण्याकरता त्यांनी भयंकर प्रयत्न केले. अशा तऱ्हेनं पिचड साहेब आणि त्यांना सहकारी लाभले म्हणून थोरात साहेब साहेबांचं विशेष कौतुक असं की आधी पुनर्वसन मग धरण हे ब्रीज वाक्य मनाशी धरून पुनर्वसन झाल्याशिवाय प्रकल्पाचं काम अनेक वेळेला 7, 8, 10 वेळेला जवळजवळ 14 वेळेला धरणाचं काम बंद केलं गेलं आणि ते बंद केल्यामुळं दिवसेंदिवस कायद्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं आणि जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब चांगले कामचू मिळाल्यानंतर कायदा पुष्कळ चांगला असतो परंतु हा अधिकारी वर्ग तो कायद्याची राबवणूक करत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातील पुनर्वसनांच्या प्रकल्पग्रस्तांची दैना निर्माण झालेली आहे. अशा तऱ्हेनं या खास निळवंड्याकरता बाळासाहेब थोरात आणि पिचड साहेब यांनी अकोला आणि संगमनेर या दोन्ही तालुक्यांमध्येच चांगल्या तऱ्हेचं पुनर्वसन आदर्श पुनर्वसन केलं. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे SNN मीडिया अकोले.